नमस्कार, मी रसिका वाखारकर म्हणजेच कलर्स मराठीवरच्या फिरतीचा वनवाव रिपीटला मालिकेतील तुमची सावी. आज जबदार काय या सेगमेंटमध्ये तुम्हाला भेटायला आली आहे हा प्रश्न माझ्यासाठी खूप एक्साइटिंग असतो रोजचा, की आज माझ्या डब्यात काय असणार आहे. कारण का मला वाटतं हा या प्रश्नासाठी मी उत्सुक असते की आज माझ्या लंचमध्ये काय, मग डिनरमध्ये काय, मग इव्हिनिंग स्नॅकमध्ये काय. सो येस, आम्ही सेटवरती सगळ्यात आमचा आवडीचा वेळ हा लंच टाईम असतो. कारण का सीन करून दमून मग आम्हाला एक रिलॅक्सिंग टाईम मिळतो, तो लंच टाईम असतो. मग आम्ही सगळेजण एकत्र येतो. काही जण जे नाशिकमध्येच राहतात ते घरून जेवण बनवून आणतात, त्यांच्या काही काही स्पेशालिटीज बनवून आणतात. आम्ही जे फरमाईश देतो ते बनवून आणतात आणि आम्ही एकत्र असा डब्बा खातो. माझ्या डब्यात काय असतं म्हणाल तर माझ्या डब्यात रोज वेगवेगळं काय काय असतं, पण जनरली भाजी, भाकरी, सॅलड हे मी जनरली रोज खाते. पण कधी कधी मी वेगवेगळे पदार्थ माझ्या मावशींना सांगते आणि त्या खूप छान बनवतात. बघूयात आज माझ्या डब्यात काय आलं. चलो, फ्लॉवरची मिक्स भाजी आहे. सगळं थोडं थोडं घेणार आहे. डाळ, आणि हा आहे माझा डब्बा. बघूया त्यात काय. आणि भेटूयात सगळ्यांना. हॅलो हॅलो, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. डबा सावी तुला तिकडे बसायचंय ना? मला टास धिरड दिलंय आणि लोणचं. इंद्रजीत मला प्लीज मदत करायला पण दिलं पाहिजे नुसतं आम्हाला. आम्हाला तू आमच्या सगळ्यांसाठी आणलंस ना? तिरड नाही रे, तिरड खाऊ दे. एकच आहे का? एवढं एवढंच आहे ना? बरे पण मी आपल्या सेटवरचं पण खाणार आहे. आणि हे काय तुझ्याकडे? हे ही पूजाने आणलेली काढ्याची जवस आणि कावळ्याची चटणी. बाई हे काय? हे आहे लोणचं. आमच्या सेटवर खूप लोणची मिळते खाली ना. सो मी आता घेतलंय. एक मिनिट, मला लोणचं नाही मिळालं इंद्रनी, प्लीज. तुला ही फोड हवी आहे का? आवडेल. तुम्हाला तेल दिलंय. अगं नाही, तू इतकं पौष्टिक खातेस कधीतरी? कधीतरी लोणचं चालतं. आणि मी तर असं ऐकलंय की आपल्या लंच मध्ये, आपल्या आपण जे दुपारी जेवतो त्यामध्ये तर प्रत्येक टेस्टच अन्न आपण खाल्लं पाहिजे, राईट? आंबट, गोड, कडू, तिखट सगळं. सो लोणचं चालेल. आंबट गोड तू आंबट गोड तिखट तुरट खारट या सगळ्या चवी ना. येस, वाव. धिरड बनवलंय आता टेस्ट करतो. काम धिरड हा तिखट पण कमाल. आणि आत्ता रसिकाच्या मावशींनी धिरड बनवलंय आणि ते इतकं कमाल झालं. म्हणजे दररोज ती काही वेगवेगळे पदार्थ आणते ऑब्विसली घरातून, पण धिरड इज समथिंग युनिक ना. आपण दररोज कधी कधी मी स्वतः पण बनवते. जसं की माझ्या आता सगळ्यांनी खाल्लेलं नाहीये, पण इंद्रनीलनी खाल्लेलं आहे. मी आता रिसेंटली स्पॅनिश ऑमलेट बनवलं होतं. तुम्हाला सांगतो आई शपथ, तिच्या हाताला चव आहे. ही सुग्रण आहे. मी तुम्हाला सांगतो तिने, मी दोन गोष्टी खाल्ल्यात बनवायला. पण ती जेव्हा जेव्हा बनवते ना, म्हणजे तिला बीटरूट सॅलड बनवते आणि आता स्पॅनिश ऑमलेट, पण ते दोन्ही पदार्थ तिने उत्तम बनवले. ऑब्विसली ते बघून बनवते, पण हाताला चव लागते ना यार. त्याशिवाय ती चव उतरत नाही. युट्यूबला पण चव आहे म्हणून हातावर चव ऑब्विसली. आता तू उद्या चिकन बनवशील ना पाहिजे. संडे आमच्यासाठी खूप स्पेशल डे असतो आणि आम्ही तुटून पडतो जेवणावर. कारण का संडेला चिकन असत. आमचं
लंच टेबल आहे. इतर वेळी रसिका सगळ्यात शेवटी ताट घेते, पण ज्या दिवशी चिकन असतं त्या दिवशी पहिला नंबर रसिकाचा असतो. कारण रसिकाला अजून एक डबा जो आताच घरून आलेला आहे, आपण बघू ह्याच्यात काय आहे. सो माझा अजून एक डबा जस्ट आत्ता आलेला आहे आणि ह्यात आलेला आहे थालीपीठ. ह्यात मला वाटतं त्यांनी गाजर टाकून थालीपीठ केलेले आहेत. सो सगळ्यांनी आणि ह्याच्या सोबत त्यांनी सोयाबीन दिलेले. तुझ्यासाठी एक ठेवलंय म्हणजे आपण गौरव आणि हेमंतसाठी. बेसिकली माझा डब्बा खूप मोठा असतो आणि जो मला संध्याकाळपर्यंत वगैरे पुरतो, कारण आम्हाला इव्हिनिंग ब्रेक पण होतो, मग त्यामध्ये सुद्धा मी एक खाते. आणि आमची स्वीट डिश ठरलेली आणि इंद्रनील माझ्या डब्यावर टाकून असतोच, त्याच्यामुळे जास्त मी आणते डब्बा. हो म्हणजे साधारण माझाही विचार करते थोडाफार जेवताना, त्यामुळे मी असा हेल्दी झालो होता, माझं वजन वगैरे वाढले जास्त होत आहे, पण ठीक आहे. रसिका तूच खाऊन आम्हाला सांग की तुझ्या मावशींची सोयाबीन सोयाबीनची वाढणी कशी झाली. कुणाला आली अजून? ज्योतिताई रॉक्स. तसं काय माहितीये का, आज आमची टीम कमी आहे, कारण माहितीये आज आमचे सीन जे आहेत ते दोघांचे जास्त आहेत, दोघांचे जास्त आहेत, त्यामुळे तुम्हाला हेमंत, गौरव, कृष्णाई, प्रिया उरलेलं दिसतंय ना, तर हे दिसत नाही. नाहीतर हा डबा संपलेला असता आता. म्हणजे ऑफकोर्स आम्ही नाशिक मध्ये अजून गोष्टी एक्सप्लोर करतोय खाण्याच्या. तू काय केलंस एक्सप्लोर? मी नाशिक मध्ये मिसळ, तर ऑब्विसली नाशिकची मिसळ खाल्लेली आहे मी. आणि आपल्या दोघांनी कढी भेळ नाशिक मध्ये पहिल्यांदा खाल्ली आहे. येस, आपल्या दोघांचा फेवरेट स्पॉट सांग ना खाण्याचा. अगं रसिला पान आमचा फेवरेट स्पॉट आहे. आम्ही बऱ्याचदा पॅकअप झाल्यानंतर एक पान घेऊन जातो, रसिला पान, आणि त्या पानाचं नाव आहे रसिला पान. आणि ते खूपच कमाल आहे, रसिकाने शोधून काढले. आणि अजून आहे ना, तुम्हाला मी सांगतो, नाशकामध्ये इथे पंचवटीमध्ये मांडे मिळतात, मांडे कोरोनाचे मांडे, अप्रतिम मांडे बनवलेले असतात, ते तुम्ही मांडे खाऊ शकतात. त्याच्यानंतर सानपणचा जो चिवडा आहे, भत्ता ज्याला म्हणतात नाशिकच्या भाषेत, सानपणचा भत्ता आहे तो अप्रतिम मिळतो. त्याच्यानंतर मुंबई नाक्याला हॉटेल साहेबाच्या बाजूला उतरल्यानंतर तुम्हाला भगवती मिसळ आहे, ती अप्रतिम आहे. नाशिकमध्ये मिसळसाठी प्रचंड फेमस आहे. आणि आज आणि शिवाय भाई द्राक्षे इथले, अरे आजच लंडनचा रामसर नाशिक मधले आहेत आणि त्यांनी आजच आमच्यासाठी न फवारणी केलेली नैसर्गिकरित्या वाढवलेली द्राक्ष आणली होती आणि कमाल होती. आणि ती दोन प्रकारची होती आणि लंडन मार्केट साठी प्रसिद्ध असलेली अतिशय लंडन मार्केटचा माल होता. या लोकांनी प्रथम खाल्ला आणि तूच सांगतो अनुभव. नाही, कमाल होता. आम्ही खूप द्राक्ष खाल्ले, आम्ही सिंग मध्ये द्राक्ष खात होतो, टेस्ट झाला की द्राक्ष खात होतो सगळीकडे. आम्ही द्राक्ष रामसर फक्त मला ऑब्जेक्ट सांगितलं, सिंची मिसळ ऑब्व्हियसली सांगते, पण मी कोल्हापूरचा असल्यामुळे कोल्हापूरची मिसळ मला जास्त नाशिकचा असलो ना, पण माझं नाशिकचा आहे आणि त्यात पलीकडे मी कल्याणचा पण आहे, त्याच्यामुळे मी ठाण्याची मामलेदारांची मिसळ आहे, कोल्हापूरची मिसळ आहे, नाशिकची मिसळ आहे. समर्थचा ज्यूस तुम्ही प्यायला असाल, पायनॅपल ज्यूस समर्थचा खूप फेमस आहे नाशिकमध्ये. फक्त पायनॅपल ज्यूस मिळतं ऑथेंटिक आणि पायनॅपल आईस्क्रीम असतं त्याच्यावरती. कधी नाशिक मध्ये आलात तर ते ज्यूस नक्की प्या, दुसरं कुठलंच नाही मिळत तिथे, फक्त पायनॅपल ज्यूस साठी फेमस आहे. देवळाली मध्ये एक आहे भारत कोल्ड्रिंक म्हणून, खूप जुनं कॅफे आहे, तिथे दाल पकवान छोले भटुरे अप्रतिम मिळत आहे. दाल बाटी हे पण चांगलं मिळतं. दाल बाटी दाल बाटी नाही, दाल पकवान
दाल पकवानच म्हणतात त्याला, त्याची कडक पुरी असते. करेक्ट, मी खाल्ली आहे. हा पण विचार करायचं राहिलं काय, जिथे आपण पडी करतो सुनील सरांशिवाय आपलं आयुष्य. सो आम्ही जिथे राहतो आमच्या अपार्टमेंट मध्ये सुद्धा एक रेस्टॉरंट आहे, आणि जिथे जे आमचं सेव्हियर आहे कारण आम्ही थोडस आउटस्कटला राहतो, आणि तिथे आम्हाला खूप प्रकारचे डिशेस इंटरेस्टिंग फूड आम्हाला मिळतं. बेसिकली खूप ऑप्शन असतात. सुनील सर म्हणून अप्रतिम बनवतात आणि आमचं पोट भरतात जेव्हा आम्ही उपाशी असतो. ग्रेट 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 रेस्टॉरंट, ग्रेट. नाशिक मध्ये आल्यापासून आमची शूटिंग आणि खाण्यापिण्याची मज्जा मज्जा सुरू आहे. खूपच खातो आम्ही नाशिक मध्ये बरच. आणि थंडीबद्दल बोला, थंडी आता संपत आली आहे म्हणून जेवणाच्या शेवटी दही साखर इज मस्ट. आम्ही सगळेजण ऑलमोस्ट दही हाडं खोडणारी थंडी, हाडं गोठवणारी थंडी. आणि थंडीच्या दिवसात आपल्याकडे असा उकडलेला मका घेऊन आमचे अभिदादा यायचे संध्याकाळच्या नाश्त्याला, तेव्हाही कमाल मजा यायची. सो आम्ही जसा आता जेवणाचा आस्वाद घेतोय, तुम्ही सुद्धा घेत राहा. आमची मालिका पाहायला विसरू नका. तिथीचा वनवावरी पेटला 10 वाजता.